मित्रांनो तसं तर मी एक्सेलमध्ये नेहमी जादू करतो पण ही जादू मी तुम्हाला पण शिकवणार आहे या जादूने तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या कलिग्सला इम्प्रेस करू शकता तुम्ही बॉसला पण इम्प्रेस करू शकता तुम्ही क्लायंटला इम्प्रेस करू शकता तुम्ही सर्वांना इम्प्रेस करू शकता राईट तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही इम्प्रेस करू शकता पण ती जादू तुम्हाला पहिली शिकायला हवी आणि एवढं सर्व बोलण्यापेक्षा मी डायरेक्टली कम्प्युटर स्क्रीनवरती दाखवतो इथे पहा माझ्या एक्सेल स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतं आणि माझ्या एक्सेल फाईलमध्ये एक नवीन टॅब आला आहे त्या टॅबचं नाव आहे जल्दी करो आता हे जल्दी करो नावाचा टॅप काय काय जल्दी करो मित्रांनो लवकर करा काय लवकर करायचं आहे बेसिकली मला काय करायचं आहे इथे पा डेटा दिसतो आहे तुम्हाला पण मला यामध्ये जसं नेम आहे डेटा वन डेटा टू हे यामध्ये दे, काही डेटा कॉम्पिडेन्शियल ठेवायचं म्हणजे मला हा डेटा आता टेम्पररी बेसिसवरती नाही टाकवायचं हो आहे मी एका मीटिंगमध्ये बसलो आणि मला क्विकली याला हाईड करायचं आहे तर मी याला सिलेक्ट करणार आणि फक्त इथे हाईट डेटा म्हणून एक बटन दिसतोय पहा तुम्हाला फोकस करतो हाईट डेटा म्हणून राईट हाईट डेटा बटनवरती तुम्हाला फक्त तु क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करणार आहे तुम्ही पहा हाईट डेटावर मी क्लिक करतो आहे तर हा डेटा गायब झालेला आहे टेम्पररी बेसिसवरती मी गायब केला आहे डिलीट नाही केला मी परत आणू शकतो शो डेटा बटनवरती क्लिक करून ओहो आहे ना मित्रांनो आता एवढंच नाही पुढे पा मला काय करायचं हे तीन चार पाच नंबर म्हणजे सहा रोज हे हे इम्पॉर्टंट डेटा आहे माझा हा मला मीटिंगमध्ये आता डिस्क्लोज म्हणजे दाखवायचं नाही हाईड करून ठेवायचं आहे क्विकली राईट मला हा डेटा प्रेझेंट करायचा सर्वांसमोर पण थ्री टू सिक्स रोज हाईड करायचे तर तुम्ही याला राईट क्लिक करा हाईड करा एवढं करायची गरज नाही फक्त सिलेक्ट करा हायड रोज ओ हो सर्व रोज आता हाईड झालेले आहेत आणि आता परत शो रोजवरती क्लिक करा तसंच तुम्ही कॉलम बरोबर करू शकता डेटा आणि डेटा वन आणि डेटा टू इम्पॉर्टंट डिजिट्स आहेत मला हाईड करायचं आहे तर इथे हाईड कॉलम्सवरती क्लिक करणार परत शो कॉलम्सवरती क्लिक करणार राईट तर फक्त क्लिकने तुम्ही हाईड अँड शो करू शकता क्विकली आणि एवढंच नाही मित्रांनो इकडे फॉर्म्युला आहे या सेल्समध्ये राईट इथे पहा तुम्ही फॉर्म्युलाबारमध्ये लक्ष द्या तुमचा फोकस इकडे इकडे बॅटरी लावतो टॉर्च लावतो पहा इथे जसं तुम्हाला फॉर्म्युलाबारमध्ये फॉर्म्युला आहे म्हणजे या सेलमध्ये फॉर्म्युला आहे राईट तर हा फॉर्म्युला मला इथे दाखवायचा नाही आहे तर मी रिमूव्ह फॉर्म्युलाज बटनवरती क्विकली क्लिक क्लिक करतो आहे इथे पहा रिमूव्ह फॉर्म्युलाज ओके रिमूव्ह फॉर्म्युलाज बटनवरती मी क्लिक करतो आहे जसं मी क्लिक करणार तो फॉर्म्युला निघून जाणार आणि इकडे व्हॅल्यूमध्ये तो कन्वर्ट होणार दिसतं आहे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट झालेली आहे इकडे व्हॅल्यू म्हणजे तो फॉर्म्युला निघून गेलेला आहे बेसिकली ओके नेक्स्ट लॉक डेटा अनलॉक डेटा म्हणून ऑप्शन आहे आता मला काय करायचं क्विकली डेटा लॉक करायचा आहे तर इथे सपोज मला डेटा मध्ये जो डेटा आहे तो एडिट करायला नाही द्यायचा या कॉलममधला डेटा आणि बाकीचा एडिट करायला द्यायचा म्हणजे एक स्पेसिफिक कॉलम किंवा स्पेसिफिक रेंजमधला डेटा मला लॉक करायचा आहे तर आपण इझिली करू शकतो जास्त काही मेहनत नाही बघा काय करायचं आहे सर्वात पहिले मी लॉक डेटावर क्लिक करणार इकडे डेटा ऑप्शन दिसतोय तुम्हाला जल्दी करून आवाज टॅबमध्ये करू हा टॅब तुमच्या एक्सेलमध्ये कसा येणार आहे मी दाखवणाऱ्या प्रॅक्टिकली करून सगळ्या गोष्टी दाखवणार तुम्ही एक्सेलमध्ये ॲड करू शकता हा टॅब जल्दी करू तर सध्या बघा लॉक डेटावरती मी क्लिक करतो आहे तर तो विचारतोय सिलेक्ट रेंज टू रेंज ऑर सेल्स टू लॉक द दे डेटा रेंज ऑफ सेल्स बेसिकली रेंज ऑफ सेल्समध्ये तुम्हाला सपोज हे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट केला बी कॉलम आणि तुम्हाला जो पण आहे सपोज बी नाही मला सी कॉलम करायचं तर सी कॉलम ओके करा हा डेटा लॉक झाला विदाऊट पासवर्ड पासवर्ड वगैरे द्यायची गरज नाही याचा डिफॉल्ट एक पासवर्ड आहे जो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये खाली दे देईल तो डिफॉल्ट पासवर्ड मी कोड पण देणार आहे याचा काय कोड आहे तो बेसिकली तर इथे पहा मी डिलीट बटन प्रेस करते तर हा डेटा लॉक झाला आहे पण त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये जर मी डिलीट करतोय तर तो अनलॉक आहे म्हणजे तो डिलीट होतो आहे कारण एवढ्याच कॉलमला पण सिलेक्ट करून लॉक केलं होतं आणि अनलॉक डेटा करा आता परत मी अनलॉक डेटा करतो आहे आता मी याच्यावर काय पण टाईप करू शकतो बा डिलीट होतो आहे आणि रिप्लेस पण होतो आहे कारण मी एडिट अनलॉक केलं ना डेटा आणि आता याच्यामध्ये लॉक ऑटोमॅटिक होत होता पासवर्ड द्यायची गरज नव्हती पण तुम्हाला असं वाटलं की नाही मला कस्टम पासवर्ड द्यायचा आहे आणि मी कोणाला तो पासवर्ड शेअर करू इच्छितो आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड हा वाला ऑप्शन यूज करा तर आता पा लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड तो पहिला विचारणार बाबा रे बाबा तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची म्हणजे सेल सिलेक्ट करून घ्या मला काय करायचं आहे मला नेम आणि डेटा वन टू थ्री एवढी मोठी रेंज पाहिजे चला ओके आता तो विचारतोय की तुम्ही पासवर्ड टाका राईट एंटर पासवर्ड टू लॉक डेटा मग पासवर्ड टाकताना कॅश लॉक ऑन या ऑफ तो ऑटोमॅटिक दाखवलं तिकडे मेसेज तुम्हाला दाखवेलच आणि ते वन कुठला पण पासवर्ड द्या तुम्ही पा पासवर्ड हिडन पण आहे इंटरेस्टिंग आहे ना पासवर्ड हिडन राहणार वन टू थ्री पासवर्ड दिला ओके सिलेक्टेड डेटा लॉक बघूया आपण लॉक झालाय का डिलीट होत आहे का नाही होत इकडचा डेटा डिलीट होतोय का नाही होत हा फोर डिलीट होत आहे का होणार कारण हे सिरियल नंबर आपण लॉक नाही केले आपण नेम डेटा डेटा वन डेटा टू लॉक केलेला आहे अनलॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड याच्यावर क्लिक करतोय मी आणि याला पासवर्ड देऊन टाका आता जो आपण पासवर्ड दिलेला आहे आणि सपोज मी अनलॉक डेटा इकडून करायला गेलो तर मला काय विचारणार तो सांगणार म्हणजे दिस शीट इज प्रोटेक्टेड विथ कस्टम पासवर्ड प्लीज अनलॉक विथ कस्टम पासवर्ड ऑप्शन ओके okay, तो मेसेज देतो की बाबा इकडून लॉक नाही केला आहे तुम्ही इकडून लॉक केलेला आहे लॉक विथ कस्टम पासवर्ड सो अनलॉक विथ कस्टम पासवर्ड नाव तर कस्टम पासवर्डवरती क्लिक करा पासवर्ड द्या करेक्ट पासवर्ड द्या रॉन्ग पासवर्ड दिला सॉरी यू हॅव एंटर रॉन्ग पासवर्ड ओके बाबा ओके समजला आम्हाला आम्ही करेक्ट पासवर्ड देतो आणि ओके करतो अनलॉक सक्सेसफुली नाव यू कॅन एडिट दिस डेटा राईट तर तुम्हाला बेसिकली समजलं असेल की एक्सेलमध्ये जादू म्हणजे हे एक फास्ट काम करण्यासाठी मी जल्दी करो नावाचा टॅब डिझाईन केलेलं आहे आणि हे जे जल्दी करून नावाचं ॲडिन्स आहे टॅब आहे बेसिकली याला ॲडिन्स बोलतात हे ॲडिन्स कसं बनवायचं म्हणजे प्रॅक्टिकली तुमच्या एक्सेलमध्ये कसं येणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता इंट्रोच एवढा मोठा होता म्हणजे इंट्रोमध्ये तुम्हाला बेसिकली समज असेल की तुम्हाला शिकायचं आहे काय आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये एंगेज होणार राईट तुम्हाला माहिती नाही पडलं की बाबा काय शिकायचं नाही तर तुम्ही बिकॉज टाईमपास मला टाइमपास करायला आवडत नाही जे सी धी नो बकवास आपलं नेहमी असतं तर मित्रांनो हा व्हिडिओचा इंट्रो आवडला असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहा म्हणजे ट्रेलर आवडला असेल तर पिक्चर पूर्ण पहा काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे या ॲडिन्स विषयीची डिटेल माहिती देणार आहे प्रॅक्टिस फाईल पण डाउनलोड करायला देणार आहे आणि हा प्री ॲडिन्स आहे यू डोंट हॅव टू पे एनिथिंग राईट तर चला मी सतीश सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत साग्णे करतोय सुरू करूया आजचा एक्सेल मॅजिकचा व्हिडिओ तर मित्रांनो जसं मी तुम्हाला एंट्रो पार्टमध्ये दाखवलं की माझ्या एक्सेलमध्ये जल्दी करो नावाचा एक टॅब होता तो तुम्हाला तुमच्या एक्सेलमध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली यायचं आहे म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे तिकडे तुम्हाला एक नोटपॅडची फाईल मिळेल ती तुम्हाला डाउनलोड करायची डाउनलोड केल्यानंतर ती फाईल अशी ओपन होईल पहा यामध्ये कोड असणार आहे सतीश डवळे क्रिएशनचा हा कोड आहे म्हणजे मी क्रिएट केलेला आहे हा पूर्णचे पूर्ण कोड तुमच्यासाठी मित्रांनो या कोडला तुम्हाला समजून घ्यायची गरज नाही आहे बेसिकली हा थोडासा ट्रिकी कोड आहे प्रोग्रॅमिंग आहे एक्सेलची आणि व्हीबीए बोलतात याला तर करायचं काय तुम्हाला सांगतो मी ए कसं शिकायचं ते नंतर तुम्हाला सांगेलच पण सर्वात अगोदर तुम्ही या कोडला कंट्रोल ए बटन प्रेस करा म्हणजे ती फाईल डाऊनलोड करायची नोटपॅडची नोटपॅड फाईल ओपन करायची आणि ती फाईल ओपन केल्यानंतर कंट्रोल ए प्रेस करून कंट्रोल सी प्रेस करा कंट्रोल ए ने सिलेक्ट ऑल होतं आणि कंट्रोल सी ने कॉपी होतं हे कंटेंट सर्व कॉपी करायचं आणि आपल्या एक्सेलमध्ये एक्सेलमध्ये आल्यानंतर कीबोर्डवरती अल्ट एप इलेव्हन प्रेस करायचं पा मी प्रेस करतोय अल्ट एप इलेव्हन लक्षात घ्या अल्ट एप इलेव्हन शॉर्टकट की प्रेस केल्यानंतर तुमच्यासमोर एक्सेल ची विंडो ओपन होते एक्सेल विंडो विंडोमध्ये आपल्याला हा कोड ॲड करायचा आहे जेणेकरून आपल्याला जे ऑप्शन्स हवेत ना मी जे दाखवले तुम्हाला इंट्रो पार्टमध्ये ते आपण तिकडे घेऊ शकतो ते प्रोग्राम थ्रू आपण घेणार आहोत एक्सेलमध्ये राईट तर त्यासाठी आपण पहिलं अल्ट ॲपलॉन प्रेस केल्यानंतर जी विंडो आली त्या विंडोमध्ये आपल्याला इथे प्रोजेक्ट एक्सप्लोर आला पाहिजे हा दिसत आहे प्रोजेक्ट नाव आहे मी झूम करतो पहा प्रोजेक्ट व्हीबीए प्रोजेक्ट याला प्रोजेक्ट एक्सप्लोर बोलतात हा जर नसेल हा तर तुम्ही काय करायचं याला व्ह्यूमध्ये जायचं आणि चुपचाप याला ऑन करून घ्या पहिला राईट याला कंट्रोल आर बटन प्रेस करूनही तुम्ही ऑन करू शकता प्रोजेक्ट एक्सप्लोर जर तुमची व्हीबीए विंडोमध्ये प्रोजेक्ट एक्सप्लोर नाही एक। तर तुम्ही कम्प्युज व्हाल की बाबा आता करायचं आहे काय पुढे कारण प्रोजेक्ट एक्सप्लोर इम्पॉर्टंट आहे व्ह्यूमध्ये घ्या नंतर इथे प्रोजेक्ट एक्सप्लोरच्या वरती तुम्हाला एक ऑप्शन मिळेल पा इथे हा जो टूल बार आहे हा पण इकडे असायला हवा तर तो पण तुम्हाला व्ह्यूमध्येच मिळेल टूल बारमध्ये पा स्टँडर्ड टूल बार दिसते ना व्ह्यू टूलबार्समध्ये स्टँडर्ड टूल बार हा चेक आहे ऑलरेडी आणि चेक तो असतोच नॉर्मली नसेल तर तुम्ही चेक करू शकता या टोलबारमध्ये इथे क्लिक करायचं इन्सर्ट हा दिसतं ना ऑप्शन पा इथे नाव आलं हा ड्रॉपडाऊन पण दाखवतो मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन झूम करून दाखवतो पा राईट यामध्ये तुम्हाला मॉड्यूल सिलेक्ट करायचं काय सिलेक्ट करायचं आहे पा मॉड्यूल याच्यामध्ये क्लिक केलं मी फोकस करतोय टॉर्च घेऊनच चालू आहे तुमच्यासाठी पा बॅटरी आणली आणि फोकस करून दाखवते यामध्ये मॉड्यूलवरती क्लिक करायचं जसं तुम्ही मॉड्यूलवर क्लिक करणार खाली एक मॉड्यूल इन्सर्ट होतं इथे पा मॉड्युल्समध्ये दिस दिसतंय ना ना विवे प्रोजेक्ट बुक वन मॉड्यूल्स मॉड्यूल वन तर मॉड्यूल वनला सिलेक्ट करा मॉड्यूल वनला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथे ऑप्शन एक्सप्लिसिटी येऊ शकतं किंवा नाही येऊ शकत काय हरकत नाही इथे ऑप्शन एक्सप्लिसिटी आलं माझ्या केसमध्ये आलं आहे कारण मी त्याला ऑन करून ठेवलं आहे तुमच्या केसमध्ये नाही आलं तर तुम्ही ऑन करू शकता याची गरज आता सध्या तर नाही कारण तुम्ही प्रोग्रॅमिंग करत असाल त्याची गरज नाही बेसिकली आता तुम्हाला फक्त इथे पेस्ट करायचा कोड येऊ किंवा नाही येऊ हा कोड लक्षात आलो ऑप्शन एक्सप्लिसिट नहीं नहीं, तर ते नाही आलं तरी काही इश्यू नाही आहे तुमचा कोड रन होणारच आहे तुम्हाला इथे पेस्ट करायचं जो कोड तुम्ही तिकडे कॉपी केलेला आहे पेस्ट आणि जर तुम्हाला वाटलं की नाही ऑप्शन एक्सप्लेसिट आलंच पाहिजे तर ते पण सांगून टाकतो तर ऑप्शन एक्सप्लेसिव्ह तुम्हाला हवा असेल तर टूल्समध्ये जावा मित्रांनो आणि टूल्समध्ये जाऊन इथे ऑप्शन्स दिसते पहा टूल्समध्ये जाऊन ऑप्शन्स राईट ऑप्शन्सवरती क्लिक करा ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे चेक करायचं रिक्वायर व्हॅरेबल डिक्लेरेशन हे चेक असेल तर तुम्हाला तो ऑप्शन एक्सप्लिसिट दिसतोच दिसतो मॉड्यूलमध्ये ठीक आहे हे नाही चेक केलं तरी सध्या काही इश्यू नाही पण मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे तुम्ही इकडे कोड पेस्ट करून टाका पूर्ण जे पूर्ण कोड पेश करा जो कॉपी केलं होता तो पूर्ण पेस्ट झालेला आहे पहा दिसतं हे जे पूर्ण कोड पेस्ट झालेला आहे राईट ओके हा कोड पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा एक ही विंडो क्लोज केली तरी चालेल ही व्ही एची विंडो आहे याची गरज नाही किंवा तुम्ही टॅप करून एक्सेलमध्ये जा ही विंडो चालू ठेवली अलटॅपमधून एक्सेल ओपन केलं तरी चालेल टॅप हा एक्सेलमध्ये येऊ शकता अल्ट आणि टॅप बटन एक प्रोग्राममधून दुसऱ्या प्रोग्राममध्ये स्विच होण्यासाठी टॅप बटन यूज केलं जातं लक्षात घ्या ओपन प्रोग्राम आहे ना माझ्याकडे एक्सेल ओपन आहे माझ्याकडे नोटपॅड फाईल ओपन आहे अल टॅप बटन प्रेस करून मी असं करतो आहे तर सध्या मी टॅप करूनही जाऊ शकतो किंवा मी इकडे याला क्लोज करून टाकलं तरी पाठीमागे एक्सेल चालू आहे माझ्याकडे कोड मी अल्ट ॲपलाउन करून पेस्ट करून टाकला अल्ट एफेल येऊन परत पाहिलं ये तर तुम्ही मॉड्यूलमध्ये हो। तो कोड दिसणार आहे चला ठीक आहे कोड झाला पेस्ट आता करायचं काय पुढे या फाईलला सेव्ह करायचं म्हणजे ह्या फाईलला नाही सेव्ह करायचं आपल्याला ते ॲड इन सेव्ह करायचं बेसिकली तर कीबोर्ड वती एफ टेल्व्ह बटन दाबा सेव्याच चा डायलॉग बॉक्स ओपन होतो एफ टुवेल बटनने सेव्ह होतं लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला ही फाईल सेव्ह करायची आहे पण ही फाईल कशी सेव्ह करायची हे पण लक्षात घ्या याला एक्सेल म्हणून नाही सेव्ह करायचंय कारण आपल्याला हे ऑप्शन्स आपल्या एक्सेल सॉफ्टवेअरसाठी ॲड करायचे आहेत म्हणून एक्सेल वर्कबुक नाही एक्सेल ॲडिन्स म्हणून घ्यायचेत जे ऑप्शन्स मी कोडमध्ये तयार केलेत ना त्याला आपण ॲज अ ॲडिन्स सेव्ह करणार आहे एक्सेल ॲडिन्स पा एक्सेल ॲडिनमध्ये क्लिक करा इथे एक्सेल ॲडिन तुम्ही क्लिक करायचा आणि याला नाव द्यायचं तुम्हाला काय नाव द्यायचं जसं तुम्ही याच्यावर क्लिक करा इकडे ऑटोमॅटिक त्या ॲडिन्सचा पाथ ओपन होतो तिकडे सेव्ह होणार ॲडिन्स हरकत नाही सेव्ह होऊ द्या इथे तुम्हाला नाव द्यायचं आहे इथे नाव दिलं मी याला जल्दी करो ॲडिन्स बायसं ती सर लवकर करा तुम्ही जे पण नाव द्यायचं ते देऊ शकता जल्दी करो देऊया आपण जल्दी करो ओके जल्दी करो नावाचा ॲडिन्स मी दिलेत तुम्ही लवकर करा द्यायचं तर लवकर करा तुमचं स्वतःचं नाव द्यायचं तर द्या काय हरकत नाही पण नाव देऊन याला सेव्ह करा एक्सेल ॲडिन्स म्हणून मी सेव्ह केलं आहे सर्व मी स्टेप्स दाखवल्यात इन सेव्ह झाले यानंतर ही एक्सेल फाईल तुम्ही क्लोज केली तरीही चालेल कारण या एक्सेलची काही गेन या फाईलला या फाईलमध्ये कंटिन्यू करायचाच नाही तो जो कोड आहे ना अल्टेप्लेव्हनचा तो हा कोड सेव्ह झाला आहे आपल्याकडे आता हा अल्टेप्लेवनमध्ये जो कोड होता तर या फाईलमध्ये कंटिन्यू काहीच करायचं नाही आपल्याला त्यामुळे कंट्रोल डब्ल्यू करून ही फाईल मी डोंट सेव्ह करतो बा कंट्रोल डब्ल्यू वर्कबुक आहे ना हे वर्कबुक वन याला मी क्लोज करतो आहे यासाठी क्लोज करतो आहे कारण माझ्याकडे डबल डबल मॅक्रो नको कारण या मॉड्युलमध्ये पण मॅक्रो आहे आणि ॲडिन्समध्ये पण मॅक्रो आहे म्हणून मी तो वर्कबुक क्लोज केला आहे पूर्ण आणि नवीन वर्कबुक घेतला आहे कंट्रोलन लक्षात घ्या ज्यामध्ये मी कोड केला त्याचा कोड ऑलरेडी सेव्ह करून घेतला फक्त कोड सेव्ह करून घेतला आहे ॲडिन्स म्हणून आणि ती फाईल क्लोज केली आणि नवीन फाईल घेतली बुक टू म्हणून इकडे वरती पा बुक टू नाव आलेलं आहे ती फाईल क्लोज करू राईट इथपर्यंत तुम्हाला समजलं आता काय करायचं आपल्याला इकडे टॅब ॲड करायचा प्लस ते जे ॲक्शन्स जे कोड मी ॲड केले ते पण त्या टॅबमध्ये ॲड करायचे तर त्यासाठी तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे या टॅबवरती वरती दिसतं ना माऊस पॉईंटर कुठे गेला माझा हायलाइटर ओके इथे राईट क्लिक करा आणि इथे कुठेही राईट क्लिक करा या टॅबवरती आणि कस्टमाइज द रिबन ऑप्शन दिसतो आहे कस्टमाइज रिबन ओके दिसलाच असेल क्लिक करा कस्टमाइज रिबनमध्ये जा इथे ऑप्शन आहे तुम्हाला न्यू टॅब पण न्यू टॅब कुठे क्रिएट करायचं आहे क्रिएट करायचं आहे होम टॅबमध्ये नाही म्हणजे होम टॅब नंतर नाही तर काय करा इथे होम टॅबला असं मिनिमाइज पाय हे छोटं प्लस बटन असतं ना प्लसला मायनस करा प्लस केलं तर एक्सप्लोर होणार मायनसवर क्लिक केलं तर ते ना त्यामध्ये म्हणजे जे ऑप्शन्स आहेत ते डिस्प्ले होणार नाही आहेत तर सध्या आपल्याला काय करायचं आहे व्ह्यूमध्ये जायचं व्यू सिलेक्ट करायचं आहे व्यू मेनू लास्ट मेन्यू सिलेक्ट करा कारण आपला लास्ट मेनू व्यू इकडे डिस्प्ले होते आणि यामध्ये आपल्याला नवीन टॅब ॲड करायचं व्यू नंतर म्हणजे व्यू नंतर नवीन टॅब ॲड करायचं म्हणून व्यू सिलेक्ट केला न्यू टॅब व्यू नंतर न्यू टॅब ॲड झालेला आहे ओ हो यू कॅन सी राईट right? आता या न्यू टॅबला क्लिक करा वरच्या न्यू टॅबला पहिल्या याला नाव द्या टॅबला काय नाव द्यायचं ते देऊ शकता त्याला क्लिक करून तुम्ही इथून रिनेम करू शकता पाहिजे रिनेम ऑप्शन दिलेलं आहे किंवा तुम्ही डायरेक्टली याच्यावरती राईट क्लिक करूनही रिनेम करू शकता दिसते राईट क्लिक रिनेमिमूव्ह सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत मूव अप डाऊन तर सध्या आपल्याला रिनेम, आप रिनेम पाहायचं आहे याला नाव द्यायचं आहे जल्दी करो जे नाव द्यायचं आहे तुम्हाला ते द्या ओके तुम्ही याला नाव दिलं आहे जल्दी करो नावाचं टॅब आपण इथे क्रिएट केलेलं आहे आता हा टॅप क्रिएट केला ओके करून पाहूया टॅप झाला की नाही एकदा चेक करूया जल्दी करो टॅब आहेत पण त्यामध्ये ऑप्शन नाही आहेत राईट ऑप्शन आपण ॲड करणार आहोत पण जल्दी करो नावाचा टॅब कसा बनवायचा क्लिअर झालं तुम्हाला चला ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला ऍडिन्स पण ऍड करायचं तर त्यासाठी आपण फाईलमध्ये जाऊया आणि ऑप्शन्समध्ये जाऊया फाईल ऑप्शन्स इथूनही तुम्ही ते कस्टमाइज रिबन घेऊ शकता लक्षात घ्या फाईल ऑप्शन्स फाईल ऑप्शन्स ओके त्यानंतर इथे ॲडिन्स ॲड करून घेऊया आता आपण ॲडिन्समध्ये जायचं आहे ॲडिन्स पहा आपण जे बनवलेलं ॲडिन्स आहे ना ते इथे मिळणार आपल्याला किंवा तुम्ही कस्टमाइज रिबनवाला टॅप जरी घेतलं ना मी परत दाखवतो इथे तुम्ही राईटली केलं कुठेही कस्टमाइज रिबन त्यात पण तुम्हाला ॲडिन्स मिळणार पहा इथे ॲडिन्स मिळतं खाली तर तुम्ही ऑप्शन्समधून जा इकडून जा कुठूनही जा पण करा ओके राईट एक्स एक्सेल ॲडिन्स इथे तुम्हाला ऑप्शन दिसला पाहिजे मॅनेजमध्ये खाली फोकस प्लीज ओके okay, एक्सेल ॲडिन्स दिसते ओके okay, आणि त्यानंतर या गो बटनवरती क्लिक करायचं याच्या पुढेच जेव्हा तुम्ही गोवरती क्लिक करणार तेव्हा तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स येणार त्या डायलॉगॉक्समध्ये काहीतरी ॲडिन्स तुम्हाला पहिलेच मिळणार काही ॲडिन्स आहेत तर इकडे जल्दी करून नावाचा ॲडिन्स पण दिसतोय जो आपण बनवला आहे पण तो चेक नाही आहे कारण आपण त्याला अजून चेक नाही केला जर इकडे जल्दी करून नाही दिसला तरी तुम्ही ब्राऊजमध्ये ते जाऊन त्याला सिलेक्ट करू शकता पा ब्राऊजवरती क्लिक करायच्या ब्राऊजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲडिन्स इथे मिळणार आहे जल्दी करो नावाचा ॲडिन्स त्याला सिलेक्ट करायचं आणि इकडे ओके करायचं ऑलरेडी माझ्याकडे इथे आहे तर मी रिपीट रिपीट ॲड नाही करणार त्याला ऑलरेडी इथे आहे फक्त याला चेक करायचं जल्दी करो नावाच्या ॲडिन्सला फक्त इथे चेक करा दॅट सेट मित्रांनो जे ॲडिन्स तुम्ही बनवले त्याला इथे चेक करा ओके करा राईट आता चेक केल्यानंतर या टॅबमध्ये ते जल्दी करो ॲडिन्सचे ऑप्शन्स ॲड करायचे आहेत तर ते ऑप्शन्स त्यामध्ये आलेले आहेत कसे पाहायचं म्हणजे ॲड कसे करायचे ते पाहिजेत आता ऑलरेडी आपल्याकडे आहेत ते कुठेत मी दाखवतो कस्टमाइज रिबनमध्ये परत जा कस्टमाइज रिबनमध्ये गेल्यानंतर याला न्यू ग्रुप म्हणून दिसतंय या ग्रुपला रिनेम करा याच्यामध्ये आपण मल्टिपल ग्रुप बनवू शकतो आता रिनेम केला या ग्रुपला मी पहिलं नाव दिलं फ्रिक्वेंटली यूज किंवा शो डेटा शो हाईड डेटा शो हाईड है ना डेटा शो हाईड वगैरे याला मी नाव दिलं या ग्रुपला डेटा शो हाईड ओके डेटा शो हाईड म्हणून नाव दिलेलं ना आहे या ग्रुपला आणि या ग्रुपमध्ये मला काय ऑप्शन्स ॲड करायचे तर ग्रुप अजून किती बनवू शकतो आपण मल्टिपल बनवू शकतो तर या ग्रुपमध्ये ऑप्शन्स ॲड करायचे असतील तर काय करावं लागेल तुम्हाला हा ग्रुप सिलेक्ट करायचा आपल्याला ऑप्शन्स ॲड करायचेत आपण जे बनवलेत ते त्यामुळे इथे पा वरती इथे पॉप्युलर कमांड्स म्हणून तुम्हाला दिसणारच दिसणार हा ऑप्शन आणि त्याच्या खाली तुम्हाला मॅक्रोज म्हणून दिसणार जेव्हा तुम्ही त्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करणार पॉप्युलर कमांड्सच्या ड्रॉपडाऊनवरती आणि इथे तुम्हाला सर्व ऑप्शन मिळणार जे आपण त्या प्रोग्राममध्ये ॲड केलेत पा त्या प्रोग्राममध्ये मी हाईड कॉलम्स हाईड डेटा हायड रोज लॉग डेटा सगळेचे सगळे ऑप्शन त्या प्रोग्राममध्ये दिलेत म्हणून ॲडिन्सचे ते ऑप्शन्स आपल्याला इथे दिसतात ते मॅक्रोज आपल्याकडे आहेत कारण आपण तो ॲडिन्स ॲड केला आपल्या या पर्टिक्युलर एक्सेलसाठी राईट तर इथे काय करणार आहोत आपण जे जे ऑप्शन्स आपल्याला पाहिजे ते ऑर्डरने आपण घेणार आहोत तर आपण काय करायचं पहिलं शो रोज आपल्याला घ्यायचं हाईट रोज आहे बेसिकली पहिलं हाईट करावं लागेल ना रोज हाईट नंतर त्याला शो करायचं आहे शो रोज पा एकामागे एक ऑप्शन्स ॲड करायचे नंतर आपल्याला पाहिजे हाईट कॉलम्स तर क्लिक करायचं आणि शो कॉलम्सवरती क्लिक करून शो कॉलम्सवरती क्लिक करून ॲड करायचं नंतर तुम्हाला पाहिजे हाईट डेटा हाईट डेटा पाहिजे तर हाईट डेटा घ्या ॲड आणि शो डेटा करायचा असेल तर शो डेटा असं तुम्ही ॲड करू शकता याला मागे पुढे पण शिफ्ट करू शकता त्याच्यावर क्लिक करून अप अँड डाऊन अरो आहे पा इथे तयार तुम्ही इथे चेंजेस करू शकता राईट तर बेसिकली तुम्हाला हे ॲड करायचं समजलं इकडून इकडे ॲड केलं हे सहा ऑप्शन यामध्ये ॲड झाले अजून मला काही ऑप्शन्स ॲड करायचेत तर मी इकडे नवीन ग्रुपमध्ये करतोय म्हणून मी न्यू ग्रुप तयार केला आहे या ग्रुपला क्लिक केलं रिनेम ग्रुपला काहीतरी नाव देतो आहे मी या ग्रुपला इथे क्लिक म्हणजे ह्या ग्रुपचं नाव इरेज केलं आणि इथे नाव दिलेलं आहे लॉक डेटा लॉक डेटा ओके एवढंच नाव दिलं मी याला लॉक डेटा म्हणून आणि लॉक लॉक डेटा म्हणून नाव द्यायचं बेसिकली आणि अजून एक न्यू ग्रुप तयार करतो इथे आणि याला पण रिनेम करतो लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड लॉक ऑन लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड असं देऊ शकता तुम्ही मोठं नाव द्यायचं तर छोटं नाव द्यायचं जे द्यायचं ते देऊन टाका ग्रुप नाव दिलेत मी हे दोन ग्रुप आहेत या लॉक डेटामध्ये आपल्याला काय करायचं लॉक आणि अनलॉकचे दोन ऑप्शन हे करायचे त्याला क्लिक करायचं या ग्रुपला ग्रुपला क्लिक केल्यानंतर पहा इथे लॉक डेटा ॲड नंतर अनलॉक डेटा अनलॉक डेटाचं ऑप्शन कुठे गेलं अनलॉक डेटा ॲड ऑप्शन ॲड करून टाकतोय मी पहा परत लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड याला पण ॲड करतोय मी इकडे ऑप्शन्स दिसतात ना ते ॲड करतोय फक्त लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड ॲड लॉक डेटा विथ अनलॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड सर्व ऑप्शन ॲड केले आहेत इथे जे पण ऑप्शन्स होते ते ॲड केले आहेत अच्छा एक काही राहिलेलं आहे रिमूव फॉर्म्युलाज म्हणून एक ऑप्शन आहे ते आपण या ग्रुपमध्येच ॲड करून टाकू या ग्रुपला सिलेक्ट करा आणि रिमूव फॉर्म्युला सिलेक्ट करून ॲड करा पहा आला ग्रुप सिलेक्ट करायचं नंतर इकडचं ऑप्शन सिलेक्ट करून त्याला ॲड करायचा तो त्या ग्रुपमध्ये येणार हे सर्व ऑप्शन्स आलेले आहेत पण कसे डिस्प्ले होतात पाहूया पहिलं ओके करूया ओ हो करो करू ॲड सगळे ऑप्शन आलेत पण जसे मी इंट्रो पार्टमध्ये दाखवले तसे नाही त्याला आयकॉन वगैरे हो प्रॉपर नाही आलं हे काय एक विचित्र वाटतं ना भलतंच काहीतरी वाटतं यार व्यवस्थित नाही वाटत म्हणजे ठीक आहे ॲड झालेत हा व्हिडिओ तो पुढे चालूच राहील मित्रांनो पण आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून ना आहो लाईक केलंच असेल तुम्ही नसेल केलं तर लाईक करा या व्हिडिओला बनवायला मी मेहनत घेतली तर ही मेहनत थोडीशी मेहनत तुम्ही पण दाखवा ही मेहनत कामाला आली पाहिजे त्यासाठी तुम्ही थोडीशी मेहनत करा खाली जे शेअर बटन दिसते त्यावरती क्लिक करून मित्रांबरोबर शेअर करा त्यांना पण माहिती पडू द्या की एक्सेलमध्ये आपण असं काहीतरी करू शकतो ज्यांना गरज आहे अशा मित्रांबरोबर नक्की शेअर करा राईट आणि माझी टीचिंग स्टाईल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका बेल ऐकून क्लिक करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे जिकडून तुम्ही कोर्सेस शिकू शकता जे मी तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करा सध्या तर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ पण काहीतरी चांगलं वाटायला पाहिजे ना मित्रांनो लोकांना बघायला आवडलं लो पाहिजे ना तेव्हा तुम्हाला ते, ते बोलतील की हा काहीतरी बनवलं रे बाबा बाबा रे बाबा तर हाईड रोजमध्ये क्लिक करा आणि काय करा मी सांगतो तुम्हाला हायड्रोज रोजवरती क्लिक करायचं राईट क्लिक करून याला रिनेम करून घ्या रिनेम करताना याच्या राईड रोजमध्ये स्पेस द्या अंडरस्कोर काढून इथे स्पेस द्या तुम्ही नाव बदलू शकता याचं रिनेम करा आणि दुसरी गोष्ट याला एक रोज लाव हाईड रोजला एक पर्टिक्युलर म्हणजे तुम्ही काय देऊ शकता वॉट वे आय कॅन से की आयकॉन देऊ शकता हायड रोजला हा आयकॉन दिला मी हायड रोजला आणि शो रोजला राईट क्लिक करून परत मी रिनेम करतो आहे शो रोजसाठी रोजसाठी इकडे एक डोळा होता बघा डोळा 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 कुठे गेला काय माहिती डोळा डोळ्याचा एक आयकॉन आहे तो तुम्ही देऊ शकता पहिले इथे शो रोजला मी अंडरस्कोअर लाईन जी काढून टाकू तो आणि स्पेस देतो आणि शो रोजला स्पेस दिल्यानंतर तुम्हाला डोळा भेटला तर सांगा मला भेटला तर मी देतोच याच्यामध्ये डोळा आहे डोळा खूप छोटा आहे ॲक्च्युली कुठे गेला तो डोळा <laughs> हा बघा इथेच दिलेला आहे डोळा डोळ्यांनी मी पाहिलं तर दिसेल आपल्याला प्रॉपरली तर ओपन आहे त्याला शो डेटा म्हणून आपण अप्लाय करू तर असे तुम्ही आयकॉन्स ॲड करू शकता राईट क्लिक करायचं आहे रिनेम करायचं आहे मी ते आयकॉन्स तुम्हाला फटाफट ॲड करून दाखवतोय आता तर इथे पाहू शकता सर्वचे सर्व ऑप्शन्सची नावं मी बदललेली आहेत म्हणजे स्पेस दिला अंडोरकोर काढून आणि इकडे मी त्यांना आयकॉन्स पण वेगवेगळे अप्लाय केलेले आहेत तुम्ही आयकॉन्स देऊ शकता आणि फायनली तुम्ही ओके करून इकडे पाहू शकता सर्वचे सर्व ऑप्शन्स इकडे अप्लाय झालेले आहेत आता इकडे तुम्ही काही डेटा टाईप करा बेसिकली या शीटमध्ये माझ्याकडे काही डेटा आहे एक्झाम्पल म्हणून मी एक डेटा घेतलेला आहे तुम्हाला फक्त मला दाखवायचं आहे की रोज आणि कॉलम्सवाले जे ऑप्शन्स आहेत ते इथे चालतात की नाही तर मला डेटा हाईड करायचा आहे क्विकली तर मी हाईट डेटावरती क्लिक करतो हाईड झालाय शो डेटावरती क्लिक करतो ओहो राईट टेम्पररी बेसिसवरती हाईट करायचा शो करायचा करू शकता तुम्ही इकडे हाईट कॉलम्स करू शकता हाईट कॉलम्स पा कॉलम हाईड झाले शो कॉलम्स हाईड रोज शो रोज ओहो क्लिकमध्ये परत त्या डेटामध्ये एवढाच लॉक करायचं यायला सिलेक्ट करा म्हणजे सिलेक्ट नका करू पहिलं लॉक डेटामध्ये जा इथे सिलेक्शन येतं तुम्हाला सिलेक्ट करून घ्या ओके करा आता तो डेटा लॉक झाला की नाही चेक करा डिलीट हो हो डिलीट होत नाही आहे आणि इकडे पहा तुम्ही डिलीट करू शकता इकडे पण डिलीट करू शकता तर तुम्ही लॉक डेटा विथ कस्टम पासवर्ड हा पण ट्राय करा ओके आणि याचा जो डिफॉल्ट डिफॉल्ट पासवर्ड आहे डिफॉल्ट म्हणजे याचा डिफॉल्ट पासवर्ड तुम्हाला माहिती करून घ्यायचा अनलॉक डेटा डायरेक्ट होणार एक लक्षात घ्या इकडून तुम्ही लॉक डेटा करताय तर अनलॉक डेटा हा ऑप्शन जो आहे तुम्हाला पा इथून तुम्ही लॉक केला तर इकडे तुम्ही अनलॉकला गेलात तर तुम्हाला पासवर्ड माहिती पडणार नाही याचा पासवर्ड डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पण देणार आहे बेसिकली त्या कोडमध्येच अवेलेबल आहे याचा पासवर्ड पण तुम्ही इथूनच अनलॉक करा इथून अनलॉक होणार आहे कारण इथून लॉक केल्यानंतर इथूनच अनलॉक होणार आणि ही फाईल तुम्ही कुणाला पाठवताय आणि तेव्हा तेव्हा त्याच्याकडे हा ऑप्शन तर नाही पण तुम्ही इथून लॉक करून त्याला फाईल पाठवली तर त्याचा पासवर्ड काय आहे तर त्याचा पासवर्ड कोडमध्येच तुम्हाला दाखवून ठेवतो पासवर्ड तुम्हाला अनलॉकसाठी रिक्वायर्ड राहणार आहे तर पासवर्ड तुम्हाला इकडे वळती मिळेलच कस्टम पासवर्ड मी ऑलरेडी देऊन ठेवला या कोडमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्ही चेंजही करू शकता बेसिकली जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर हा सतीश ढवळे पासवर्ड दिला आहे पा मी राईट इथे तुम्ही चेंज करू शकता अनप्रोटेक्टसाठी मी जो दिला आहे जिथे इथे सतीश ढवळे नाव असेल असं एकत्र एक नाव या एस आणि डी कॅपिटल हे बघा इथे तुम्ही चेंज करू शकता किंवा पासवर्ड लक्षात ठेवा एक कस्टम पासवर्ड काय ते तुम्हाला सांगून ठेवलं याच्यामध्ये जो मी ऑलरेडी दिलेला आहे कस्टम म्हणजे पहिलाच पासवर्ड दिला प्री डिफाईन आणि कस्टम तुम्ही स्वतः देऊ शकता राईट जे इंटरपार्टमध्ये दाखवलं म्हणजे मला काय करायचं लॉक करायचं डेटा राईट तर मी लॉक डेटावर गेलो पहिली रेंज सिलेक्ट केली हा डेटा लॉक करायचा आहे नंतर तो विचारणार पासवर्ड सांगा तुम्ही पासवर्ड टाकणार पासवर्ड टाकल्यानंतर इकडे काय आहे पा पासवर्ड हिडन आहे तर हे जे हिडन कॅरेक्टर येतात ना बेसिकली हे एक चॅलेंज होतं माझ्यासाठी मला खूप वेळ लागला हे हिडन कॅरेक्टर आणण्यासाठी आणि मला गुगलवरती यांचा कोड मिळाला हा बेसिकली इथून खालचा कोड मी केलेला आहे हा पा असं तिच्या क्रिएशन पण वरती जे जसं तुम्हाला ए पी आय मी ते मेन्शन पण केलं एक पी आय जे डॅनिल क्लॅन आणि काय नाव त्यांचं ॲलेक्झी ॲलेक्झी अँड रॅन यांनी डेव्हलप केलेलं आहे या तिघांनी टू थाउजंड थ्रीमध्ये डॅलिन डॅनियल डॅनियल क्लॅनने डेव्हलप केलेलं ए पी आय जे ए पी आय मी वापरले हे ए पी आयने काय होतं जो मी पासवर्ड टाकतो त्या बॉक्समध्ये तो हाईड होतो आहे बाकी सर्वचे सो सर्व कस्टमाइज कोड माझाच आहे वरती फक्त मी त्यांचं ए पी आय केलं जेणेकरून हा माझा पासवर्ड हाईड आला पाहिजे राईट तर इथे तुम्ही कुठलाही कस्टम पासवर्ड टाका ओके okay करा सिलेक्टेड डेटा लॉक झालेला आहे आता तुम्ही याला डिलीट करून नाही आपण डेटा कुठला सिलेक्ट केला होता मला वाटतं हा डेटा सिलेक्ट केला होता हां हा, हा लॉक झाला आहे दिसतंय ओके दिसतंय इकडचं लॉक आहे आता जर तुम्ही अनलॉक करायला गेला तर तो तुम्हाला तोच पासवर्ड टाकावा लागेल जो तुम्ही लॉक करताना टाकलेला आहे तर डेटा अनलॉक सक्सेसफुली मॅसेज आला आहे तो हे जो है, हे है, तर हे जे ऑप्शन्स आहेत बेसिकली हे सर्व या कोडमधून ऑपरेट होतात या कोडमधून आणि कोड मी डिझाईन कसं केला याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे पाहिजे असेल तर बेसिकली माझा एक कोर्स आहे हिंदीमध्ये अवेलेबल आहे सध्या तरी नंतर तो मराठीत वगैरे होईल त्या कोर्सचं नाव आहे एक्सेल बी बी ए कोर्स त्यासाठी तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करावी लागेल आपली लर्न मोर प्रो वरती नाव पाहा लर्न मोर प्रो हॅलो प्रो लर्न मोर प्रो या वेबसाईटला व्हिजिट करा आणि इकडे ऑल कोर्सेसमध्ये जावा तुम्हाला इकडे शिकायला मिळेल तो कोर्स एक्सेल बीबीए कोर्स जर तुम्हाला कोडिंग शिकायचं इंटरेस्ट असेल तर पहा यामध्ये पूर्ण जी पूर्ण कोडिंग मी शिकवली हो आहे जर तुम्हाला एक्सेल डिटेलमध्ये शिकायचा ॲडव्हान्स लेवलला एक्सेल नाही बेसिकली एक्सेल कोडिंग तर हा आहे पाचशे अठरा लोकांनी इनरोल केलेला आहे भरपूर लोक यातून त्यातून शिकलेले पण आहेत पा ना तुम्ही रेटिंग्स पण पा फाय स्टार रेटिंग आहे म्हणजे खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवले हा कोर्स बनवला आणि बाकी पण कोर्सेस माझ्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तसेच मराठी कोर्सेस पण लवकरच लॉन्च होणार आहे लवकरच पोर्टल लॉन्च होणार आहे तर या वेब या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लवकरच लॉन्च म्हणजे एक दहा दिवसात नवीन मराठी कोर्सेसची वेबसाईट लॉन्च होणार ज्यामध्ये मराठी कोर्सेस असणार आहेत तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक मिळेल आता मी व्हिडिओ बनवताना सांगू शकत नाही पण डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक तुम्हाला दिली जाईल त्याचबरोबर तुम्हाला मराठी टायपिंग करायचं असेल तर तुम्ही आपली इंडिक टायपिंग डॉट कॉम या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता इंडिक टायपिंग डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता मराठीमध्ये हिंदीमध्ये वेगळ्या भाषेत कसं टाईप करायचं त्याचा व्हिडिओ इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर सध्या तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला हे समजलं असेल ॲडिन्स कसं ॲड करायचं आता ॲडिन्स नको आहे दे तुम्हाला तर काय करायचं तुम्हाला ॲडिन्स नको आहे तर राईट क्लिक करा कस्टमाइज द रिबन कस्टमाइज द रिबनमध्ये जा आणि जल्दी करून आवाज टॅबला क्लिक करून रिमूव्ह करा पहिले तर तुम्ही इकडून हा रिमूव्ह करू शकता आणि ॲडिन्समध्ये जावा गोमध्ये जावा आणि हे ॲडिन्स अनचेक करा आणि फाइल डिलीट करा नको असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही आड़ करू शकता ज्या तुम्ही ॲड केल्यात त्या डिलीट करू शकता कसं करायचं प्रॅक्टिकली मी दाखवलेलं आहे तर मित्रांनो पाहिलं तुम्ही कसं आपण ॲडिन्स ॲड करू शकतो आपल्या एक्सेलमध्ये आणि हे ॲडिन्सचा पार्ट वन आहे पार्ट टू पार्ट थ्री असे वेगवेगळे ॲडिन्स काढणार आहेत मी वेगवेगळे कोड लिहिणार आहे कारण मला कोड लिहायला खूप आवडतात एक्सेलमध्ये आणि मी जेव्हा केव्हा नवीन नवीन कोड लिहून नवीन ॲडिन्स करेल ते तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देईल आणि जर हे ॲडिन्स कसं बनवतो प्रॅक्टिकली कसे कोड लिहितात हे शिकायचं असेल तर तुम्ही माझा वी बी ए कोर्स जॉईन करू शकता ज्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन केलं आहे म्हणजे तुम्ही नॉन प्रोग्रामर असाल तरी तुम्ही ए शिकू शकता याची मी गॅरंटी देऊ शकतो कारण बेसिकली मी तसं स्ट्रक्चर केलेला आहे की बेसिकपासून एक एक कोड समजवलेला आहे की बा ऑटोमेशन म्हणजे काय प्रोग्राम कसा काम करतो एक्सेलमध्ये तो बॅकग्राऊंडला कसं काम करतो एक एक गोष्टीचं एक्सप्रेशन मी दिलेलं आहे तरी कोडिंगचा सी पण माहीत नाही डोंट वरी तुम्ही ए कोर्स शिकू शकता आणि डिटेलमध्ये कोडिंग पण करू शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की त्या कोर्सला चेक करा आणि इनरोल करा आयुष्य सर्टिफिकेट विथ कोर्स अवेलेबल आहे सध्या तर एवढंच बोलेल की शिकत राहा शिकवत राहा चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय